नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुनील। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी स्पेलिंग तयार करायला शिकणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही देखील इंग्रजी स्पेलिंग तयार करायला शिकणार असाल तर जो समोर तक्ता दिसतोय तो आपणास पाठ असणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, मी आपणास विनंती करतो की तक्ता काळजीपूर्वक वाचा, पाठ करा आणि लक्षात ठेवा। याचा उपयोग आपणास स्पेलिंग तयार करण्यासाठी होणार आहे, याचे आपण प्रत्यक्ष उदाहरण देखील पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला आपण उदाहरण घेऊया, संध्या। तर मित्रांनो, या नावाचे आपणास सर्वप्रथम फोड करायची आहे। ही आपण फोड अशा प्रकारे करणार आहोत, स अधिक अन अधिक ध अधिक य अधिक आ। तर मित्रांनो, तुम्ही म्हणाल ही अशी काय फोड केली, तर लक्षात घ्या, स अधिक अ स अन सन ध अधिक य अधिक आ ध्या, अशा प्रकारे संध्या नावाची फोड होते। तर मित्रांनो, याचे आपण स्पेलिंग लिहायला सुरुवात करूया। स साठी आपण काय वापरतो, यस, अन साठी ए एन, ध साठी डी एच, य साठी वाय आणि आ साठी ए। तर तुम्ही म्हणाल आ साठी डबल ए पाहिजे, तर नाही मित्रांनो, कारण शेवटच्या अक्षराला काना आहे म्हणून आपण वायच्या ठिकाणी फक्त एकदाच ए लिहिणार आहोत। आता आपण सर्व एकत्र लिहूया, आपलं स्पेलिंग तयार झालेलं आहे, एस ए एन डी एच वाय ए, संध्या। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं स्पेलिंग आलेलं आहे। पुढचं एक उदाहरण पाहूया, दुसरं एक उदाहरण बघूया। दुसरं उदाहरण आहे निशिगंधा। मित्रांनो, मागील उदाहरणाप्रमाणेच या नावाची फोड करून घ्यायची आहे। ही फोड अशा प्रकारे होईल, न अधिक ई श अधिक ई ग अधिक अन ध अधिक आ। आता या खाली स्पेलिंग लिहूया, न साठी एन, ई साठी आय, श साठी एस एच, ई साठी आय, ग साठी जी, अन साठी ए एन, ध साठी डी एच आणि आ साठी ए। आ साठी केवळ एकदाच ए लिहायचं, कारण धला काना आहे म्हणून। आता सर्व शब्द एकत्र लिहूया, एन आय एस एच आय जी ए एन डी एच ए, आपलं स्पेलिंग तयार झालेलं आहे, निशिगंधा। पुढील एक उदाहरण पाहूया, पुढचं उदाहरण आहे दिव्या। दिव्या या नावाची फोड करायची आहे। तर दिव्या या नावाची फोड अशा प्रकारे होईल, द अधिक ई व अधिक य अधिक आ, द अधिक ई व अधिक य अधिक आ, अशा प्रकारे दिव्या नावाची फोड होईल। यानंतर या अक्षरांच्या खाली इंग्रजी अक्षरे लिहूया, द साठी डी, ई साठी आय, व साठी व्ही, य साठी वाय आणि आ साठी ए। केवळ एकदाच ए लिहायचं आहे, कारण मागच्या उदाहरणाप्रमाणेच याला काना आहे म्हणून। आता सर्व अक्षरं एकत्र लिहूया, डी आय व्ही वाय ए, आपलं स्पेलिंग तयार झालेलं आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला जास्त बोर करणार नाही, शेवटचं एक उदाहरण पाहूया। शेवटचं उदाहरण आहे व्यंकटेश।
व्यंकटेशा नावाची फोड करून घ्यायची आहे। व्यंकटेशा नावाची फोड अशा प्रकारे होईल व अधिक य अधिक अन अधिक क अधिक अ अधिक ट अधिक ए अधिक श। यानंतर याच्या खाली इंग्रजी अक्षरे लिहूया। व साठी व्ही, य साठी वाय, अन साठी ए एन, क साठी के, अ साठी ए, ट साठी टी, ए साठी ई आणि श साठी एस एच। आता ही अक्षर खाली एकत्र लिहूया। आपलं स्पेलिंग तयार झालेलं आहे। व्ही वाय ए एन के ए टी ई एस एच। तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल। तर मित्रांनो, व्हिडिओ आपणास आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।